आज धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये 379 नुसार एक गुन्हा दाखल झालेला आहे. तक्रारदार सिकरवार आहेत. त्यांचं जय बजरंग कुरियर अँड पार्सल सर्व्हिसेस नावाचा कुरियर व्यवसाय आहे. त्या कुरिअरमार्फत धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सोने चांदी व्यापाऱ्यांनी मुंबईमध्ये जे सोनं खरेदी केलं होतं त्याच्यामार्फत ते धुळे येथे येत असताना नाशिक ते धुळे प्रवासादरम्यान जो कुरिअर बॉय होता त्याच्याकडील बॅगमधील अंदाजे 64 लाख रुपये किमतीचे सोने चोरीला गेलेले आहे. सर्व सोनाऱ्यांचे डिटेल माहिती घेऊन आज धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून API चंद्रकांत पाटील तपास करत आहेत. आमची टीम त्याच्याकरता काम करत आहे. माननीय वरिष्ठ अधिकारी SP सर्व संजय बापूनसो यांच्या मार्गदर्शनाखाली, ॲडिशनल SP काळे सर, रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम काम करत आहे.